आम्ही सगळे चाललो आहोत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडे. ओके, तर ह्या शीट्स या लोकांनी बनवलेल्या आहेत ज्यामध्ये आपण जेव्हा एखादी वास्तू बनवतो, मग ते घर असू देत किंवा रेस्टॉरंट असू दे किंवा काही कमर्शियल असू दे, तर त्यासाठी कोणकोणते एलिमेंट्स लागतात, काय काय वस्तू लागतात, त्याची ड्राफ्टिंग कशी आहे, त्याचे टॉप व्ह्यूज, फ्रंट व्ह्यूज, त्यासाठी कोणता कलर योग्य राहील, कलर कॉम्बिनेशन काय असायला पाहिजे, तर हे सगळं अगोदर त्यांनी त्यांच्या आयडियाज शीटमध्ये उतरवले आहेत आणि त्यानंतर त्यांनी मॉडेल्स बनवलेले आहेत. तर ह्या सगळ्या शीट अतिशय सुंदर रीतीने त्यांनी ड्राफ्ट केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्याप्रमाणेच इथं बरीच लोक आलेले आहेत जे ह्या शीट्स आणि हे पूर्ण एक्झिबिशन बघण्यात गुंग होऊन गेलेले आहेत. ओके, सो मित्रांनो, इथे खूप सारे स्टुडंट्स आहेत जे त्यांचे प्रोजेक्ट आपल्याला एक्सप्लेन करतात, तर त्यातला हा आहे. तुझं नाव? ओके, स्वराज आपल्या स्टुडंट आहे. स्वराज मला त्याचं मॉडेल एक्सप्लेन करणार आहे. तर हे त्याचं मॉडेल आहे. ओके स्वराज, तुम्हाला सांग तुझ्या मॉडेल बद्दल थोडस, की हे कशाबद्दल आहे? रेस्टॉरंटचं प्रोजेक्ट, कॉलेजचं सिव्हिल प्लॅन प्रोव्हाइड करतात. ओके, डिझायनिंग वगैरे सगळं टीचरच्या गायडन्स प्रमाणे आम्ही सगळं डिझायनिंग. ओके, आणि स्वराज, तुला हा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करायला किती दिवस? एक महिना लागला. एक महिना ओके. आणि हे दरवर्षीच तुम्ही? दरवर्षी. ओके, की फक्त यावर्षी? नाही, दरवर्षी. कॉलेज तर्फे? कोणतं कॉलेज? मराठवाडा. मराठवाडा. ओके, आणि एकंदरीत असे किती अजून प्रोजेक्ट इथे आहेत? 50-60 प्रोजेक्ट आहे. 50-60 प्रोजेक्ट. ओके, आणि याचा बेनिफिट काय? याचा बेनिफिट म्हणजे 3D मॉडेल केल्यानंतर क्लायंटला नीट कळतं. म्हणजे याच्या थ्रू तुम्ही क्लायंट पर्यंत रीच होऊ शकता, तुमच्या आयडियाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ओके ओके, तर तुला भेटून छान वाटलं, मस्त आहे तुझा प्रोजेक्ट. थँक्यू. ओके, आणि हे मेन पार्ट म्हणजे मॉडेल्स बनवलेले आहेत स्टुडंट्सनी. 3BHK, 2BHK, 1BHK या सगळ्यांचे सेपरेट पार्ट्स, म्हणजे किचन असू देत, हॉल असू देत, बेडरूम असू देत, ते कसं बनवायचं, त्यासाठी काय काय एलिमेंट्स लागणार आहेत, ते सगळं इथे इतकं उत्कृष्टरित्या त्यांनी बनवून मांडलेलं आहे. हे चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही बघू शकता. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान यूज केलेले आहेत या लोकांनी, म्हणजे डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटतायत हे सगळं बघून. म्हणजे जी मोठी इमारत आपण बघतो, त्याचं हे छोटं मॉडेल एवढं सुंदर दिसू शकतं याच्यावर मी विश्वासच नाही बसत आहे माझा. विद्यार्थ्याला मी आता भेटतीये, त्याचं नाव आहे विजय. विजय से हाय. ओके, तर तो आपल्याला सांगेल की त्याचा प्रोजेक्ट नेमका कशाबद्दल आहे आणि त्यांनी हे सगळं का केलं. आमचं प्रोजेक्ट सेट डिझायनिंगचं आहे. रपंजल मुळीच्या ह्याच्यावर आम्ही ते प्रोजेक्ट बनवलं आहे. मग त्याच्यात ते सगळं रपंजलचं पुढं जाते, त्याचे सगळे लोकेशन आणि का ते सगळं दाखवलेलं आहे आम्ही त्याच्यात. Thank you.
माझ्यासाठी इंटेरियर डिझायनिंग आता थोडासा जवळचा प्रोजेक्ट आहे, कारण माझे बरेचसे फ्रेंड्स, माझ्या रूममेट्स इंटेरियर डिझायनिंग करतात, तर त्यांना मी हे प्रोजेक्ट्स बनवताना प्रत्यक्षरित्या पाहिलेलं आहे. लिटरली एक एक महिन्यापासून त्यांनी या सगळ्या प्रोजेक्ट्सची तयारी केलेली आहे. तर सर्वांनी इथे येऊन बघायला काहीच हरकत नाही. या विद्यार्थ्यांना थोडंसं प्रोत्साहन पण भेटेल आणि तुम्हालाही काहीतरी वेगळं आणि नक्कीच इंटरेस्टिंग बघायला भेटेल, हे मी खात्रीशीर तुम्हाला सांगू शकते. खरंच हे मॉडेल्स म्हणजे बघताना असं वाटतं की हे कसं बनवलं असेल या लोकांनी. फार मजा येते बघायला. तुम्ही जर पुण्यात असाल तर नक्की नक्की विजिट करा या प्लेसला. इथे तुम्ही बघू शकता खूप सारे स्टुडंट्स इथे आलेले आहेत, बरेच पुण्यामधनं वेगवेगळी लोक इथे आलेले आहेत हे प्रदर्शन बघण्यासाठी. सगळे एन्जॉय करत आहेत. ओके, तर माझं प्रदर्शन बघून झालेलं आहे, तर मला तरी खूप मजा आली आणि खूप आवडलं. जर तुम्ही पुण्यात असाल तर उद्या पण तुम्ही इथे येऊन पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच जर नवनवीन व्हिडिओज आणि पुण्यामध्ये काय काय होत आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि प्लीज डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.